नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, या बाजरीची भाकर खायला. भाकरी करते बघा, सगळी जेवले ती, मीच राहिली तेवढी. लेकर बी जेवून औषध पाजून हातरून टाकून दिलं. या झोपा म्हणलं आता. आता मी करून सावकाश खाती मस्त. आता कटाळा आलता करू वाट ना, तर खावं तर लागणार आहे. पुन्हा माझं अजून दुखण्याच्या भरत्या काढावं लागतील. पैसा कालवावा लागल माझ्या दुखण्याला अजून. पुन्हा वरून एकाच हुस्तर एकाच ताप येते, सर्दी येते, खोकला येतोय. एक वैताग आहे माग. पण आता टेक लेकरांची बघा, सगळी लिहून आज केस कातरून आणली. आणायचं तर टकलंच केलं. पोरींची बारीक बारीक केस कापून आणली, दवाखान्यात नेली. काय करायचं, त्या केसानं बी केस जास्त झाली, धुतली केली म्हणजे पूर्ण कोरडी होत नाही ती, पाणी मुरत, मग सर्दी होती, असं होत बघा. काळजी करायची लेकरांची. आता कालवण केलं. आता खायल खरडा केलाय काल रात्री, खरडान भाकर. उद्याच्याला आहे हरतालिकेचा उपवास, महादेवाचा. कोणाकोणाचा उपवास आहे, कोणाचा नाही, कमेंट मध्ये सांगा. मी जर वर्षी धरती बघा, जसं माझं लगीन झालंय ना, तशी मी उपवास धरती. महादेवाचा उपवास, हीच नवरा जन्म जन्मी मिळावा म्हणून उपवास असली बघा. पार्वतीनं महादेवासाठी उपवास केलेला. उपवास आहे बघा. मला पण एवढं काय माहित नव्हतं. आमच्या आईनं लग्न झालं का लगेच सांगितलं, हे उपवास असतोय, धरायचा असतोय. तेव्हापासून जी धरती ती असता काय धरती. भाकर देऊ टकलं, तेवढं झोपलं नाही बघा. टकलं तर झालंय बघा आमचं. टकलं कुठे तुझ, कुठे टकलं? टकलं बघा त्यांचं कुठे आहे. कुत्र्याला करायची भाकर. लेकर अशी क्वार कुटका म्हणजे जेवल्या तिकड खाते. अजून बापू मना आहे ती जागी. दिदान गोडा झोपली तेवढी हातरून टाकून दे म्हणले. गोड्या आधी झोपायला लागली होती. औषध गोळ्या खायच्या आधी त्यांना आधी चारली औषध गोळ्या. दूध देऊ का प्यायला तर नको म्हणले. म्हणलं हातरून टाकून देते झोपा म्हणलं. नाहीतर इकडे आपण स्वयंपाकाला कुताय जात, वर लेकर झोपी जाते ती बिना औषध गोळ्याची. पुन्हा उठून खात बी नाही ती. जीवाला लेकरासले आलं का लय त्यांची काळजी करावं लागते. आपण नाही काळजी करायचं फोर फरक. हा कुठल्याच नाही टाकायचे करायचंय कुठल्याला. कुठल्या कुत्र्याला करते तर मोठी जाड भाकर मी ते खातो. कुठल्या लय बोला येत आहे तुला. टकल्याला झालती बघा सर्दी. टकल्याचं काय वरच्या वरच झालं बरं. तुळजापुरासन येतानाच तिला जातानाच झालती सर्दी. घ्यायचं घ्यायचं औषध म्हणलं. ताप नव्हता काय नव्हता, सर्दी नसती झालेली. लगेच गेली बघा तिची बिना औषध गोळ्याचं बरं झालं. झालं टकलं का आता काय कस रोग पळवून लावायचं. यात शक्ती आहे. खेळत खात उघड्या मारत पडत झुरत. आता जरा कडकडीपणा करतय लेकर म्हणल्या तेवढं चालायचं. ए तू खा कुकू कुकू करून चावल हाताला. हा चावत. हा तू खा तू ना तर मग नेली कशाला भाकर. हा टाकायला नको टाकू. नको टाकू. नको कोकोला. तू खा तू. तू खावा. अगे तर मोठी जाड करते कुत्र्या भाकर. तेवढ्यानं का भागतो एका टुकड्यान त्याच. खरडा केलाय अजून. त्याची काही चव बघितली नाही. मिरच्या कुत्र्याला कुत्र्याला टाक. तिकाटच नाही. कुत्र्याला टाक. खाऊ दे टाक. नाही त्याला एकदाच टाकते की मोठी भाकर करून. सर चावल सर आवाज चावल सर खाली पडलेली मी टाकतो. खाली पडली त्याला तेवढी पुरती. मी एवढी मोठी भाकर करावं लागते त्याला. टाक खाली टाक त्याला. सकाळी मी त्याला पुरत नव्हतं, शिळ होत. तिच इकडे इकडे आलं कुत्र. औषध
अगं फटल खाली झाड आहे वडून येतच नाही मोठी केली कुत्र्याला आज गेलतो बघा तिकडं पोरासनी दवाखान्यात घेऊन केस कापाय का वाटवते पोलीस पाटील साहेब भेटलं पुन्हा त्यांनी घरी नको नको म्हणलं तर नेलं आमच्या मॅडमची ओळखी करायची हे करायची करून तिथं बी थोडा वेळ बसलो थोड्या गप्पा मारल्या आलो पुन्हा निघून पुन्हा पोरांच्या मोरी कटणी केल्या मला हे तर आता पतून मी करून खाऊन बसलेच नाही तिकडच उशीर झाला मला पुन्हा म्हणायला लागला आता उशीर झाला नको केस कापायला पुन्हा तीन तीनदा होतय का आधीच केस वाढल्या म्हणलं दुखणं पुन्हा आता हित पैसे घालवायचं ह्याच केस कापायचं नाही पुन्हा अजून उद्या बरं होऊन अजून दुखणं यायचं अरे एक काराय माग दुखणं लागले घराला ती वाळवीनं खाल्ल्यावाने झालंय पैशाला काम लागतंय काहीतरी लेकरासनी हिला काय म्हणते ती गुडीला दिदीला आणि बापूला गोळ्यात नुसतं चक करायचं 400 रुपये आणि गोळ्याचं 600 रुपये 1000 रुपयाची नोट हिथंच गेली नोट काय 1000ची नाही आजकाल पर ती ह्याची 500च्या 2 नोटा गेली की त्याच पैशाचं खाल्लं पिल्लं तर किती येतंय खायला ओ काय ते बाटलीत पाणी आहे का बी नाही पाणी दिदीची शाळेतली बाटली आहे खिडकीत तर पाणी आहे त्यात पाणी आहे त्यात पण द्यायला तुझ्या हाताला येत नाही वि पाणी कशात येत वि तू उघडलं का मग कोणी उघडलं कुत्री ना मला कुत्र इथं पाणी बी उघडायला लागलं ग टकलं कुठे टकलं धीरे दी टकलं इथं आहे इथं टकलं मला हाय का टकलं तुला हाय टकलं हाय दीदी झोपली का बघून येत जा चल दीदी गुडी झोपली का बघून येत कुठलं बसलं का नाही तू बाकर टाकल्यामुळे दारात येऊन बसलं ती आता नाही जात मी टकलं साव का सांभाळ आता टकलं पडलं का फुटतय टकलं औ केस बी जरा त्याची पातळच होती आणायची म्हणलं का टकलं केल्यावर जरा दात येतील अजून बारकच आहे अजून 2-3 करायचं टकलं त्याच केसच वाढवायचे आमच्या दिदूबाईचा जीव तुळू तुळू होतो शाळेतल्या पुरींचं झुट घालाय केस हाय तीन अमुक हाय तमुख ह्यांना यांचं यांचं हे होईना त्याला केसाला का वावरायच्या जरा हित वर लांबली का ती डोळ्यावर घेऊन बसले केस चला बाकी बाकर भाजले एवढी भाजतील टाकते कुत्र्याला या जेवायला सगळेजण खरडा बाकर बाजरीची खायला बाय